सर्व शिव भक्तांनी शांतता पाळायची आहे, सर्वांनी कृपया शांत बसायचंय, शांतता पाळायची आहे आणि हा देखणा सोहळा बघायचा आहे. गाईड काम करणाऱ्या एका व्यक्तीनं स्टेजच्या समोर उभं राहावं. या ठिकाणी एक मोबाईल सापडलेला आहे, ओळख पटून माननीय छत्रपती उदयनराजे हे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना सातारी कंदी पेढ्याचा हार घालून त्यांचं या ठिकाणी स्वागत करत आहेत.
औरंगजेबाच्या पायावरती संभाजी महाराजांनी पाय ठेवला असं चित्र सोशल मीडियावरती आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आणि मग त्याला अटक करणाऱ्याची ताबडतोब निलंबित करण्याचं काम करणारे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय। छत्रपति शिवाजी महाराज की जय, भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी हिच्या तरुणी नतमस्तक होतो। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनाही मानाचा मुजरा करतो। आजच्या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने मंचावर उपस्थित झालेले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि छत्रपती शिवरायांचा मावळा असलेले सन्माननीय एकनाथराव शिंदे जी आज आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन विशेष रूपाने या सोहळ्याकरता उपस्थित झालेले छत्रपती शिवरायांचे थेट वंशज असलेले आदरणीय खासदार छत्रपती उदयनराजे महाराज, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित सुधीर मुनगंटीवार जी, चंद्रकांत दादा पाटील, उदय सामंत जी, दीपक केसरकर जी, गिरीश महाजन जी, दादा भुसे, श्रीकांत शिंदे, सदाभाऊ लोखंडे, प्रवीण जी दरेकर, श्रीरंगजी बारणे, सुनील जी तटकरे ज्यांनी या सोहळ्याकरता विशेष मेहनत घेतली, ते आमचे भरत शेठ गोगावले, रामभाऊ शिंदे, महेंद्रजी थोरवे, बच्चूभाऊ कडू, ज्ञानेश्वर म्हात्रे, प्रशांत ठाकूर, रवींद्र पाटील, त्याचप्रमाणे या सोहळ्याच्या आयोजन समितीचे श्री सुनील पवार, नितीन पावले, सुरेश पवार, सर्वच मंचासीन महानुभाव आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम 350व्या राज्याभिषेक सोहळ्याचे मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। आणि खरं म्हणजे मी असं म्हणेन की आपण सगळ्यांनी मागच्या जन्मी कुठलं तरी पुण्य केलं होतं म्हणून 350व्या राज्याभिषेक सोहळ्याकरता रायगडावर उपस्थित राहण्याची संधी आपल्याला मिळाली। विचार करा, 350 वर्षापूर्वी याच रायगडावर या ठिकाणी ज्यावेळेस छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा झाला होता आणि मानेनं त्या ठिकाणी महाराज बसले होते आणि त्यांच्या समोर जगभरातले आलेले लोक हे नतमस्तक होते आणि त्या दिवशी अनेक वर्षाच्या गुलामगिरीला संपवून छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, रयतेच्या राज्याची स्थापना केली, एक नवीन सूर्य उगवला। आणि मगाशी भरत शेठ म्हणाले हा छत्रपतींचा उगवलेला सूर्य जोपर्यंत या पृथ्वी तलावर चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत छत्रपतींचं नाव हे अजरामर राहणार आहे। आणि म्हणून कवी भूषण यांनी वर्णन केलंय, तेजतम हंसपर कानचिमी कंसपर क्यंच मलिच वंसपर शेर शिवराज है, शेर शिवराज है। खऱ्या अर्थानं हे जे काही वर्णन आहे इतकं सुंदर आहे, महाराजांचं वर्णन या कवितेत करताना तो काय म्हणतो,
जस इंद्राने जंबासूर राक्षसाचा वध केला, जस रावणाला प्रभु श्रीरामांनी नेस्तनाभूत केलं, जस ढगांवर वादळाचं साम्राज्य असतं, जस सहस्त्र बाहूला भगवान परशुरामानं मारलं, जस सूर्य अंधकार संपवतो, जस दुष्ट कंसाला भगवान श्रीकृष्णानं मांडलं, तशीच दहशत आमच्या शिवाजी राजांची मुघलावर होती आणि महाराजांच्या शौर्याने अवघे मुघल भयभीत झाले आणि महाराजांचं साम्राज्य आणि स्वराज्य या ठिकाणी स्थापन झालं। मला असं वाटतं खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या निर्मितीची सुरुवात ही छत्रपतींनी या स्वराज्याच्या निर्मितीतून केली आणि केवळ या ठिकाणी स्वराज्य नाही तर अखिल भारताला नवे अखिल जगाला दाखवून दिलं की जाणते राजे म्हणजे काय असतात, राज्य कारभार कसा चालवला पाहिजे। या ठिकाणी सर्वांना न्यायाची भूमिका देणारे राजे यांनी कधी कोणाची तमा बाळगली नाही, न्यायप्रिय राजे म्हणून जगाच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवरायांचं नाव हे त्या ठिकाणी नोंदवलं गेलंय। पण केवळ तेवढंच नाही तर हे छत्रपतींचे किल्ले स्थापत्यशास्त्राचे नमुने आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांनी जलसंधारणाचे दिलेले धडे आजही आम्हाला दुष्काळ मुक्ती करता त्या ठिकाणी कामे येत आहेत। छत्रपती शिवरायांनी वनसंवर्धनाचे दिलेले धडे आणि त्यावेळेस काढलेले आदेश हे आजही आमच्या करता शिरसावंत आहेत आणि त्याच आदेशानुरूप जर आम्ही काम केलं तरच आम्ही आमची पृथ्वी आणि आमचं पर्यावरण वाचवू शकतो हे या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे। ज्या प्रकारची कायद्याची व्यवस्था न्यायाची व्यवस्था ज्या प्रकारे महिलांना त्या ठिकाणी संरक्षण हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं, आपल्या सर्वांना हे लक्षात घेतलं पाहिजे की याच मार्गाने चालून खऱ्या अर्थानं आपण एक प्रकारे या स्वराज्याला सुराज्यामध्ये परिवर्तित करणार आहोत। आणि म्हणूनच आम्ही सगळे या ठिकाणी राज्य कारभार चालवतो पण राज्य कारभार चालवत असताना आमच्या मनामध्ये प्रत्येक क्षणाला ही भावना असते आम्ही या ठिकाणी आहोत कारण छत्रपती शिवाजी महाराज होते, महाराज नसते तर आम्ही कुठे असलो असतो, आपण सगळेच कुठे असलो असतो याचा या ठिकाणी विचार देखील करवत नाही। आणि म्हणून या राज्याभिषेकाचं महत्व काय आहे, या राज्याभिषेकाने कॅलेंडर बदललं, स्वतःची कालगणना सुरू झाली आणि या शिवशकांना या दिवसापासून प्रारंभ झाला। या राज्याभिषेकाने आजच्या भाषेत सांगायचं नवीन करन्सी तयार केली, तांब्याची शिवराई आणि सोन्याची नाणी ही छत्रपतींच्या नावानं त्या ठिकाणी चालू लागली आणि पूर्वीची लेखन पद्धती बंद करून छत्रपतींनी हिंदू लेखन पद्धती सुरू केली। परकीयांच्या तावडीतून सोडवलेल्या गड किल्ल्यांना पूर्वीची नावं आणि त्या ठिकाणी अस्तित्व महाराजांनी दिलं आणि त्यासोबत हे राज्य व्यवहार कोश हे मराठीत चालले पाहिजे याकरता ग्रंथ महाराजांनी निर्माण करून घेतले, भाषा शुद्धीकरणाकरता प्रयत्न केले आणि तेच प्रयत्न नंतर छत्रपती संभाजी महाराजांनी देखील केले। आणि परकीयांच्या विरुद्ध सातत्याने मोहिमा उघडून आम्हाला परकीय आक्रांत्यांकडनं या ठिकाणी मुक्ती देण्याचं काम हे खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांनी केलं। आणि म्हणून सज्जनांना अभय आणि दुर्जनांचा कडेलोट हेच शास्त्र छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलं। आणि म्हणून आता आपल्याला कल्पना आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा माननीय पंतप्रधान मोदीजींनी इंग्रजांची राजमुद्रा काढून नेव्हीच्या राजमुद्रेवर आता छत्रपती शिवरायांची राजमुद्रा त्या ठिकाणी ठेवली आहे। आणि म्हणून आज या निमित्ताने खऱ्या अर्थानं छत्रपती उदयन महाराजांनी अतिशय महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं छत्रपती शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारक हे दिल्लीला झालं पाहिजे। महाराज आपण जे सांगितलंय या ठिकाणी आम्ही मावळे आहोत आणि त्यामुळे शिंदे साहेब आणि मी आम्ही स्वतः त्या ठिकाणी माननीय मोदी साहेबांकडे जाऊ आणि महाराजांचं राष्ट्रीय स्मारक हे दिल्लीला झालं पाहिजे ही जी भावना आहे ही भावना निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण करू। आणि यासोबत मागच्या काळात आपण काही ग्रंथ तयार केलेले आहेत पण तरी देखील आपण मांडणी केली आहे
की महाराजांचा अधिकृत इतिहास हा आला पाहिजे आणि त्या संदर्भात निश्चित आमचे माननीय मुख्यमंत्री पुढाकार घेतील। मागच्या काळामध्ये आपण या ठिकाणी रायगडाच्या पुनर्निर्माणा करता किंवा याच्या संवर्धना करता एक समिती तयार केली। छत्रपती संभाजी राजे यांना आपण त्या समितीमध्ये त्या ठिकाणी प्रमुख स्थान दिलं। बरीचशी कामं या ठिकाणी झाली पण एएसआयचं अनेक रिस्ट्रिक्शन असल्यामुळे कामं धीम्या गतीने होतात आणि म्हणून लवकरच आम्ही या ठिकाणी एएसआयच्या लोकांना बोलवून केंद्रीय मंत्र्यांना बोलवून माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेऊन इथली कामं वेगाने व्हावीत हा प्रयत्न तर करूच। पण आपण जी मागणी केली आहे मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की महाराजांनी प्रतापगडच्या प्राधिकरणाची मागणी केली आहे, महाराज निश्चितपणे आप या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री आपली मागणी मान्य करतील हा विश्वास मी व्यक्त करतो। खरं म्हणजे या 350 वर्षाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम आपण घेतले आहेत, माननीय सुधीर भाऊंनी त्या संदर्भातली माहिती आपल्याला दिलेली आहे आणि प्रत्येक आपल्या प्रमुख शहरामध्ये आपल्या सहाही महसुली मुख्यालयांच्या शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित असलेली उद्यानं ही आपण त्या ठिकाणी 50-50 कोटी रुपये खर्च करून करणार आहोत। पण त्याच वेळी या ठिकाणी आमच्या भरत शेठ गोगावलेजींची मागणी आहे शिवसृष्टीची। भरत शेठ खऱ्या अर्थानं अतिशय योग्य मागणी तुम्ही केलेली आहे त्यामुळे तुमच्या मागणीला मीही समर्थन देतो आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडे तुमच्या मागणीबद्दल या ठिकाणी मी शिफारस करतो की हा खऱ्या अर्थानं आपला जो सगळा भाग आहे या भागामध्ये जे लाखो शिवभक्त येतात या शिवभक्तांना त्या ठिकाणी एक प्रेरणा मिळाली पाहिजे। आज फार या ठिकाणी बोलायची इच्छा आहे पण उशीर झालाय, लोक उन्हामध्ये आहे, होळीच्या माळाच्या त्या ठिकाणी देखील अनेक लोक थांबलेले आहेत आणि म्हणून मी आज एवढंच सांगेन आम्ही सगळे छत्रपतींच्या नावाने या ठिकाणी राज्य करतोय, छत्रपतींच्या चरणावर आम्ही नतमस्तक आहोत आणि आम्ही या निमित्ताने छत्रपतींना विनंती करतो आम्हाला न्यायबुद्धी द्या, आम्हाला आशीर्वाद द्या, आमच्या हातून रयतेची सेवा घडू द्या, आमच्या हातून गरिबाची सेवा घडू द्या, आमच्या हातून शेतकऱ्याची सेवा घडू द्या आणि कुठे आम्ही जर चुकलो तर आमचा कडेलोट करण्याकरता देखील मागे पुढे पाहू नका कारण आम्ही तुमचे मावळे आहोत, तुमच्याच आशीर्वादानं या ठिकाणी हे राज्य आम्हाला चालवायचं आहे आणि छत्रपतींनी दिलेलं राज्य हे सामान्यांचं राज्य म्हणून या पुढे देखील प्रस्थापित करण्याचं काम आम्ही करू एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की। छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय शिवाजी, हर 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 हर। तीनशे 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला मी तमाम शिवभक्तांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना विनम्र अभिवादन करतो, त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो। आई भवानी तुळजा भवानीच्या चरणी देखील कोटी कोटी नमन करतो आणि ज्यांच्या पराक्रमानं सारं जग आजही अचंबित आहे असे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो। ज्या मातीत ज्या भूमीत छत्रपतींनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं त्या मातीला देखील मी
नमन करतो, वंदन करतो। मान्यवरांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो। आज राजांच्या स्वराज्याच्या स्वप्नासाठी प्राण तळहातावर घेऊन लढणाऱ्या वीर मावळ्यांना त्यांच्या शौर्य, धैर्य आणि त्याग आणि समर्पणाला देखील मी विनम्र अभिवादन करतो। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आजच्या दिवशी आणि स्वराज्याच्या इतिहासातील त्या सुवर्ण क्षणाला आज 350 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या 350व्या राज्याभिषेक सोहळ्याला आपल्याला या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी मिळाली। हा सोनेरी अक्षरामध्ये लिहून ठेवणारा सोन्याचा दिवस आहे आणि आपण सगळे भाग्यवान आहोत की आजच्या या सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी आपल्याला मिळाली आणि साक्षीदार होण्याचा मान आपल्याला मिळाला। मी मुख्यमंत्री म्हणून खरं म्हणजे स्वतःला भाग्यवान समजतो। माझं भाग्य आहे की आजच्या या राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहता आलं। खरं म्हणजे महाराजांची सुराज्याची संकल्पना राबवण्यासाठी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी राज्यामध्ये सर्वसामान्य लोकांची सेवा करण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली। खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वादच आणि त्यांची प्रेरणा आपल्या पाठीशी आहे म्हणून आणि म्हणून स्वातंत्र्य केवळ भूमीचं नसतं तर ते माणसाचंही असतं याची ती जाणीव होती आणि या स्वातंत्र्याचा जय जयकार करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे। आपण सगळेच जण आज भाग्यवान आहोत। आपल्याला छत्रपतींच्या कल्पनेतलं सुराज्य आणायचं आहे त्यासाठी आपण सगळेच जण सर्वतोपरी प्रयत्न करतोय। शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी आणि नवराष्ट्र उभारणारे होते पण याच कारणामुळे ते शतकानुशतके गौरवले जात नाही तर ते गौरवले जातात त्यांच्या राज्य करण्याच्या कार्य पद्धतीमुळे। त्यांचं राज्य जनतेच्या कल्याणाचं होतं। ते म्हणायचे रयतेच्या भाजीच्या देताही हात लागता कामा नये असं त्यांचा राज्य कारभार होता आणि म्हणून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची एकही संधी आपण दवडता कामा नये त्यासाठीच आजचा हा आपला प्रयत्न आहे। आजच्या सोहळ्याकडे केवळ शिवप्रेमी महाराष्ट्राचंच नाही तर संबंध जगाचं लक्ष लागून राहिलंय। आपले आदरणीय देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री मोदी साहेबांना देखील त्यांनी देखील या सोहळ्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचेही आभार मानतो। खरं म्हणजे शिवरायांच्या पराक्रमामुळेच अखंड भारताला सुखाचे स्वातंत्र्याचे क्षण अनुभवता आले। आपल्या माता भगिनींचं जगणं सुसह्य झालं, साधू संत आणि धर्म देवळांचं रक्षण झालं। म्हणूनच आपण आजचा हा सोहळा खरं म्हणजे पाहतोय आणि म्हणून हा सोहळा म्हणजे शिवरायांच्या चरणी अर्पण केलेली एक पूजा आहे आणि म्हणूनच आमच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, सर्वसामान्यांना न्याय देणार आहे, रयतेच्या हक्काचं रक्षण करणार आहे अशा प्रकारची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने आम्ही सुरू केली। आज आपण पाहत आहे 11 महिने सरकार काम करतंय आणि आमचे प्रत्येक निर्णय आपल्या साक्षीने आम्ही घेतोय। हे प्रत्येक निर्णय हा सर्वसामान्यांच्या हितासाठी आहे, त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी आहे, त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आहे आणि म्हणून हे खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आज लोकांच्या मनामनामध्ये या ठिकाणी एक आपुलकी निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करतोय आणि म्हणूनच आज खरं म्हणजे शिवछत्रपतींसाठी गडकोट किल्ले हे जीव की प्राण होते आणि म्हणूनच आम्ही त्यांच्या गडकोट किल्ल्यांचं जतन
आणि संवर्धनाला प्राधान्य देतोय। एक दुर्ग प्राधिकरण देखील आपलं सरकार करतंय आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आणि उदयनराजेंची जी मागणी आहे की प्रतापगड प्राधिकरण करावं ते आज मी या ठिकाणी जाहीर करतो आणि प्रतापगड प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून उदयनराजे भोसले यांनी काम पाहावं असंही या ठिकाणी सांगू इच्छितो। आज लंडनच्या संग्रहालयातील भवानी तलवार आणि वाघ नख महाराष्ट्रामध्ये परत आणण्याचाही आपल्या सरकारचा प्रयत्न आहे। सुधीर भाऊ त्यासाठी प्रयत्न करताय, आदरणीय मोदी साहेब आपल्याला मदत करतील आणि आपलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। ज्या आग्र्यामध्ये दिवाने आम मध्ये जिथे शिवरायांचा अपमान झाला होता, जिथून स्वराज्याची ठिणगी पडली, तिथेच या वर्षी आपण शिवाजी महाराजांची जयंती देखील मोठ्या जल्लोषात साजरी केली। अंगावर रोमांच उभा करणारा दृष्ट लागण्यासारखा तो सोहळा होता। शिवप्रतापाच्या आणि संभाजीराजेंच्या पराक्रमांच्या कर्तृत्वालाही आम्ही वंदन करतो, त्यांचं स्मरण करतो। म्हणूनच मगाशी आपण सांगितलं की औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव आणि आता यापुढे अहमदनगर पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांच्या नावानं ओळखलं जाईल आणि मुंबईतल्या कोस्टल रोड, मुंबईची लाईफ लाईन असलेला सगळ्यात महत्वाचा प्रकल्प त्यालाही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव दिलो। आणि दिल्लीमध्ये फक्त आपण जयंती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करून थांबलो नाही तर उत्तर प्रदेश सरकारला देखील आपण भव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील सप्रेम भेट दिला। आणि महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभा राहिलेला शिवाजी महाराजांचा सारखा दुसरा कोणताही राजा नव्हता। शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पराक्रमाने पावन झालेल्या या जावळी खोऱ्यातला मी एक मावळा आहे शिवाजी महाराजांचा, शेतकऱ्यांचा कष्टकऱ्याचा मुलगा आहे आणि म्हणून कारभार आमचा मी आहे, देवेंद्रजी आहे, आमचं अख्खं मंत्रिमंडळ इकडे आहे। आमच्या राज्य कारभारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही कारभार करतोय याचा अभिमान आम्हाला आहे आणि याची प्रेरणा आणि ऊर्जा छत्रपतींच्या कडून आम्हाला मिळते आहे। आणि म्हणून आपल्या सरकारने जसं शिवाजी महाराज शेतकरी कष्टकऱ्याच्या मागे उभे राहायचे, आपल्या सरकारने देखील शेतकऱ्यांना फक्त 1 रुपयामध्ये पीक विमा देण्याची घोषणा केलेली आहे, 4000 कोटीची व्यवस्था त्यासाठी केली आहे। केंद्र सरकारने आदरणीय मोदी साहेबांची 6000 रुपये वार्षिक योजना जी होती शेतकरी सन्मान योजना, त्याला जोडून आपल्या राज्य सरकारने देखील नमो शेतकरी सन्मान योजना 6000 रुपयाची आपण जोडली, म्हणजे 12000 रुपये आपल्या शेतकऱ्याला मिळतील। त्यासाठी देखील 6 ते 7000 कोटीची तजवीज तरतूद आपल्या अर्थमंत्री देवेंद्रजींनी केली, हे सर्व शेतकऱ्यांसाठी आहे। आणि म्हणून
सिंचन क्षेत्र म्हणजे शेतकऱ्यांना पाणी पाहिजे ते वाढीसाठी अनेक निर्णय आपल्या सरकारने घेतले. जलयुक्त शिवार योजना जी बंद पडली, जी देवेंद्रजीच्या काळात सुरू होती ती आम्ही पुन्हा सुरू केली केवळ शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी. शिवरायांना भारतातील आरमाराचं जनक म्हटलं जातं. त्यांच्या या दूरदृष्टीला अभिवादन म्हणून आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी भारतीय नौदलाच्या ध्वजामध्ये शिवरायांच्या राजमुद्रेचा समावेश केला. ही देखील आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य गोर गरीब रयतेचे राज्य होतं. त्यांनी जातीभेद तसे स्त्री पुरुष असा भेदभाव कधी केला नाही. महिलांचा नेहमी आदर केला, सन्मान केला. त्यांनी महिलांना पुढे येण्याची संधी दिली आणि म्हणून आपल्या सरकारने देखील महिला भगिनींसाठी अनेक योजना सुरू करून महिलांना देखील सन्मान देण्याचं काम केलेलं आहे. योजनेमध्ये मी जात नाही. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने जनकल्याणाचा शिवसंकल्प साकार करण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यासाठी आपल्याला मी एवढंच सांगतो, किती कष्ट पडले, किती मेहनत करावी लागली, तरी आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा शुभेच्छा आशीर्वादामुळे आम्ही कुठेही कमी पडणार नाही ही ग्वाही देखील मी या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो. स्वधर्म, स्वजन, स्वभाषा यांच्याबद्दल महाराजांना सार्थ अभिमान होता. शिवाजी महाराज एकाच वेळी विविध आघाड्यांवर लढले. मुघल, आदिलशाही, ब्रिटिश, पोर्तुगीज, महाराजांनी एकाच वेळी सगळ्यांशी सामना केला. जनकल्याणाच्या सर्व शत्रूंशी या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांनी लढा दिला आणि म्हणूनच त्यांच्याकडून आम्ही स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन आपल्या साक्षीने कारभार करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. आणि म्हणूनच मी या ठिकाणी जे आपले भरत गोगावले आमदार आहे त्यांनी मागणी केली, जी आपली खाली शिवसृष्टीसाठी जी 85 एकर जागा आहे आणि त्याला उपमुख्यमंत्री अर्थमंत्री यांनी शिफारस केली. चाव्याच्या तिजोरीच्या तुमच्याकडे आहेत. त्यामुळे भरत शेठ, तुमची मागणी मान्य. आपण पहिले 50 कोटी रुपये त्या शिवसृष्टीला देण्याचा निर्णय देखील आज आपण घेतोय. आणि जसं जसे पैसे लागतील पैसे कमी पडणार नाहीत, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने, त्यांच्या प्रेरणेने, त्यांच्या आशीर्वादाने आपण राज्याचा कारभार हाकतोय. आणि म्हणूनच शिवछत्रपतींच्या स्वप्नातली शिवसृष्टी आपण या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न करूया हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितोय. शिवछत्रपतींच्या स्वप्नातला सुखी, समृद्ध आणि संपन्न महाराष्ट्र घडवूया हीच आपण शिवचरणी मनोकामना या ठिकाणी व्यक्त. सर्व शत्रूंशी या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांनी लढा दिला आणि म्हणूनच त्यांच्याकडून आम्ही स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन आपल्या साक्षीने कारभार करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. आणि म्हणूनच मी या ठिकाणी जे आपले भरत गोगावले आमदार आहे त्यांनी मागणी केली, जी आपली खाली शिवसृष्टीसाठी जी 85 एकर जागा आहे आणि त्याला उपमुख्यमंत्री अर्थमंत्री यांनी शिफारस केली. चाव्याच्या तिजोरीच्या तुमच्याकडे आहेत. त्यामुळे भरत शेठ, तुमची मागणी मान्य. आपण पहिले 50 कोटी रुपये त्या शिवसृष्टीला देण्याचा निर्णय देखील आज आपण घेतोय. आणि जसं जसे पैसे लागतील पैसे कमी पडणार नाहीत, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने, त्यांच्या प्रेरणेने, त्यांच्या आशीर्वादाने आपण राज्याचा कारभार हाकतोय. आणि म्हणूनच शिवछत्रपतींच्या स्वप्नातली शिवसृष्टी आपण या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न करूया हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितोय.
शिवछत्रपतींच्या स्वप्नातला सुखी समृद्ध आणि संपन्न महाराष्ट्र घडवूया हीच आपण शिवचरणी मनोकामना या ठिकाणी व्यक्त करूया. आज कार्यक्रम झालाय, कालपासून सुरू आहे. हा 1 ते 6 तारखेपर्यंत असाच 350वा शिवराज्याभिषेक सोहळा सुरू राहणार आहे. आणि 7 तारखेला देखील छत्रपती संभाजीराजे हे देखील इथे या गडावर सोहळा संपन्न करणार आहेत. आज तिथीप्रमाणे तारखेप्रमाणे खरं म्हणजे मी तर म्हणेन छत्रपती शिवाजी महाराजांचा हा राज्याभिषेक सोहळा एकदा नाही दोनदा नाही 100 केला तरी तो कमीच पडेल असं त्यांचं कर्तृत्व उत्तुंग हिमालया एवढं होत. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आज सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. आणि शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा वंदन करतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठीक आहे सगळं होईल. होय होय. अरे मगाशी काय सांगितलं, गनिमी कावा.